तिकडे पंढरपूर भाजपच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. सत्तेच्या खुर्चीत बसल्यावर त्यांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला. सरकारला तळ्यावर आणण्यासाठी भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी दिली आहे. झालेल्या अवकाळी पावसानंतर विरोधी पक्षामध्ये असताना सन्माननीय उद्धव ठाकरे यांनी जी घोषणा केली होती ती घोषणा पूर्ण करण्याची संधी त्यांना राज्याचे मुख्यमंत्री या नात्यानं मिळालेली आहे. परंतु दोन महिन्यापेक्षा अधिक काळ त्यांचं सरकार राज्यामध्ये स्थापन होऊन देखील अद्यापपर्यंत त्यांनी स्वतः दिलेली घोषणेचा विसर पडलेला आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये मागील 15 दिवसामध्ये औरंगाबाद, मुंबई, सोलापूर, पुणे, नाशिक अशा महानगराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार वाढू लागलेले आहेत. या सगळ्याला जाग आणण्यासाठी आणि उद्धवाच्या सरकारला जागृत करण्यासाठी म्हणून आज संपूर्ण भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशनं राज्यव्यापी आंदोलन हाती घेतलेले. त्याचाच एक भाग म्हणून पंढरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीनं तहसील कार्यालयाच्या समोर आज हे आंदोलन धरणे आंदोलन आम्ही करत आहोत.